नमस्कार, किमंदू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण नेहमी काही काही लय भारी वाक्य आपल्या आजूबाजूला ऐकतो, म्हणजे काय रे स्वतःला काय जहागीरदार समजतोस काय, किंवा काय रे तुझी जहागिरी उठू चालली काय. हा जहागीरदार किंवा जहागीरदारी हे नेमकं काय प्रकरण आहे? जहागीरदार हा शब्द आला कुठून नेमकं? माझे व्हिडिओ बघून माझ्या एका मित्राने मला हाच नेमका प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जहागीरदारी प्रथा होती, ती जहागीरदारी प्रथा म्हणजे नेमकी काय होती ते आम्हाला जरा यूट्यूबवर सांगा. जहागीरदारी काय होती हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की जहागीरदार, इनामदार, जमीनदार आणि मनसबदार या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळे हुद्दे आहेत, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. सगळ्यात आधी आपण जहागीरदार म्हणजे काय आणि एखादा बादशाह एखाद्या व्यक्तीला जहागीरदारी देत असेल म्हणजे नेमकं काय होत असेल हे समजून घेऊयात. पण ते समजून घेण्यासाठी आपण शहाजीराजांचं उदाहरण वापरूयात, कारण उदाहरणामुळे समजून घेणं जास्त सोपं पडतं. उदाहरणार्थ, विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी दिली. या वाक्याचा अर्थ काय होतो? या वाक्याचा अर्थ असा होतो की विजापूरच्या बादशहाने शहाजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याचं प्रशासन आणि महसूल सांभाळण्याचा अधिकार दिला. त्या बदल्यामध्ये शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशहाची इनामे इतबारे सेवा करावी. सेवा करावी आणि प्रशासन करावं याच्यामध्ये फरक काय आहे? प्रशासन आणि महसूल याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? प्रशासनामध्ये त्या विभागाचा संपूर्ण न्यायदान, कर गोळा करणं, जमिनीची जे काही विवाद असतील ते निपटणं या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या अंतर्गत येतात. राज्य चालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते महसूल गोळा करणं, आणि महसूल गोळा करणं हे फार अवघड काम असतं, कारण जमिनीचे भावाभावांमध्ये पुष्कळ विवाद असतात. कोणत्या जमिनीमध्ये किती धान्य पिकतं, एखाद्या वेळेस दुष्काळ पडला तर पीक येत नाही, त्यावेळेला जो शेतसारा सरकार दरबारी भरायचा असतो त्याचं सर्व नियोजन करणं हे काम महसूलाच्या अंतर्गत येतं. एखाद्या सरदाराला किंवा एखाद्या व्यक्तीला बादशहाने त्या विभागाचा जहागीरदार म्हणून नेमलं तर ही कामं त्या व्यक्तीच्या अंतर्गत किंवा अखत्यारीमध्ये येत असते. ती व्यक्ती त्या विभागाची तेवढ्यापुरती प्रमुख असते. पण एखादी व्यक्ती त्या विभागाची जहागीरदार झाली म्हणजे त्या विभागाचा राजा होत नसेल, जरी त्या व्यक्तीने स्वतःच्या मागे राजा ही पदवी लावून घेतली तरी देखील. असं का होत असेल? शहाजीराजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी मिळाली तरी त्या जहागिरीच्या अंतर्गत जे किल्ले येत असत ते सर्व किल्ले बादशाहच्या डायरेक्ट अंमलाखाली असत. म्हणजे कोंढाण्यावर, पुरंदरवर, तोरण्यावर किंवा इतरही जे किल्ले पुणे जहागिरीच्या अंतर्गत येतात त्या सर्व किल्ल्यावर बादशाहचा अंमलदार असे आणि बादशाहची फौज असे. त्या फौजेवर जहागीरदाराचा कोणताही अंमल चालत नसे. म्हणजे जर भविष्यामध्ये कधी जहागीरदाराने बंडाळी केली किंवा जहागीरदाराने बादशाहच्या विरुद्ध एखादं कृत्य केलं तर त्या किल्ल्यावरची फौज खालच्या प्रदेशामध्ये जहागिरीमध्ये उतरून त्या जहागीरदाराला धडा शिकवत असते आणि जहागीरदाराला देखील त्या फौजेचं पर्यायाने बादशाहचं नेहमी भय राहत असत. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जहागिरी देण्यामागे प्रयोजन काय असेल किंवा जहागिरी देण्यामागे बादशाहचा काय फायदा आहे आणि जो जहागिरी मिळवतो त्याचा काय फायदा आहे? बादशाहचा फायदा हा की डोंगराळ मुलूक असेल किंवा ज्या मुलकावर डायरेक्ट अंमलबजावणं किंवा एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी करणं अवघड असेल, एखादा मुल्क बिकट असेल, नद्या नाले असतील, जंगल असेल, तिथले लोक डोंगर दऱ्या आणि जंगलाच्या आश्रयाने बादशाहच्या विरोधामध्ये बंड करत असत, किंवा जो शेतसारा भरायचा असेल तो शेतसारा वेळच्या वेळी भरत नसेल, अशा वेळेला जर पुणे आणि सुपे जहागिरीचं आपण उदाहरण घेतलं तर विजापूरवरून एखाद्या छोट्या देशमुखाने शेतसारा भरला नाही म्हणून मोठी फौज पाठवली तर ती फौज डोंगर दऱ्यामध्ये कुचकामी ठरत असेल आणि परत तो देशमुख कुठेतरी दुसऱ्या जंगलामध्ये पळून जात असेल. त्याचा बंदोबस्त करता येणं बादशाही फौजेला किंवा अंमलदाराला विजापूरवरून शक्य होत नसे. त्यामुळे स्थानिक एखाद्या वॉरलॉर्डला, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की जे स्थानिक लढवई असतात किंवा योद्धे असतात, एखाद्या माणसाला की जो स्वतःला राजा समजतो की जेव्हा स्वतःला राजा होण्याची ज्याची इच्छा आहे आणि ज्याच्याकडे लढण्याचा कसब आहे, जो बादशाहशी इनामदार आहे, अशा एखाद्या माणसाला जहागीरदारी दिली आणि ती गोष्ट त्याच्या अंगावर सोपवली की बादशाह निश्चिंत होत असे, शेतसारा गोळा करण्याची बादशाहच्या मागची कटकट संपत असे. त्या बदल्यामध्ये जहागीरदाराने काय करायचं असतं तर जहागीरदाराने त्याच्या जहागिरीमधून जो काही महसूल गोळा होतो किंवा शेतसारा गोळा होतो त्याची एक ठराविक रक्कम बादशाहला द्यायची असते आणि उरलेल्या रकमेमधून स्वतःचा प्रशासनाचा खर्च आणि फौजेचा खर्च भागवायचा असतो. जहागीरदार
हा स्वतःची फौज त्याच्या पदरी बाळगून असे, त्या फौजेचा खर्च कोणत्याही प्रकारे बादशाह देत नसे. म्हणजे शहाजीराजांच्या पदरी जर 12,000 फौज होते तर त्या 12,000 फौजेचा पगार आणि इतर खर्च शहाजीराजांनी त्या जहागिरीमधून जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामधून भागवायचा आणि बादशाह ज्या वेळेला हुकूम देईल त्यावेळेला युद्धासाठी बादशाहच्या बाजूने लढायला हजर व्हायचं. असा बादशाह आणि जहागीरदार या दोघांच्याही दृष्टीने हा फायद्याचा सौदा होता. कारण बादशाहला महसूल गोळा करणं, न्यायदान करणं, जमिनीचे खटले मिटवणं, बंडखोरांचा बंदोबस्त करणं, भागाची निगा राखणं किंवा निगराणी करणं, संरक्षण करणं या सगळ्या गोष्टीमधून मुक्तता मिळत असे आणि जो कोणी जहागीरदार असे त्या जहागीरदाराला स्वतःला राजा म्हणून घेता येत असे आणि लोकांवर तेवढ्या प्रांतासाठी का होईना पण प्रशासन आणि महसूल दृष्ट्या अंमल गाजवता येत असे, लष्करी दृष्ट्या गाजवता येत नसे. याच्यामुळे जर एखाद्या सरदाराने चांगली कामगिरी केली तर बादशाह त्याला बक्षीस म्हणून अमुक एक भाग जहागीर म्हणून देत असे, त्यामुळे तो स्थानिक सरदार खुश होत असे आणि बादशाहशी इमानदार राहत असे आणि बादशाहशी देखील बाकीच्या सर्व गोष्टींमधून मुक्तता होत असे. अशा रीतीने जहागीरदारी आणि जहागीरदारी देणं आणि जहागीरदारी घेणं हा बादशाहच्या आणि जहागीरदाराच्या दोघांच्याही दृष्टीने सोयीचा सौदा होता. पण एक गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की जहागीरदार हा कधीही जमीनदार नसे. म्हणजे बादशाहने एखाद्या जहागीरदाराला जहागीरदारी दिली तर तिथल्या जमिनीवर त्याचा हक्क प्रस्थापित झाला असं होत नसे. म्हणजे शहाजीराजांना जर आदिलशहाने किंवा निजामशहाने पुणे आणि सुपे परगण्याची जहागीरदारी दिली तर पुणे आणि सुपे परगण्याची सगळी जमीन शहाजीराजांची मालकीची झाली असं होत नसे. तिथले जे स्थानिक लोक असत, देशमुख असत, देशपांडे असत, कुलकर्णी असत, जमीन कसणारी कुळं असत, जमीन त्यांच्याच मालकीची असत. जहागीरदाराला जर त्याचा वाडा बांधायचा असेल किंवा अजून काही कारणासाठी जमीन लागली तर ती त्या स्थानिक लोकांकडून विकत घ्यावी लागत असे. जहागीरदार हा जमीनदार नसे. जमीनदार ही ती व्यक्ती होती जिच्या अंतर्गत जमीन असे किंवा जिच्या मालकीची जमीन असे. जहागीरदाराच्या मालकीची जमीन जहागिरीमध्ये थोडी असे, कमी असे आणि त्याला ती विकत घ्यावी लागेल. पुष्कळ जहागीरदार ती नियमाने किंवा प्रामाणिकपणे विकत घेत असत आणि बरेचसे जहागीरदार त्यांच्या ताकदीच्या आणि सैन्याच्या बळावर त्या जमिनी लुटून त्याच्यावर कब्जा मिळवत असत. पण जहागीरदार आणि जमीनदार या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या किंवा वेगळे वेगळे हुद्दे होते. आता मनसबदार हे काय प्रकरण? औरंगजेबाने संभाजीराजांना 5,000 मनसबदारी दिली असं आपण नेहमी ऐकतो. 5,000 मनसबदारी दिली आणि औरंगजेबाने जहागीरदारी दिली याच्यामध्ये काय फरक आहे? मनसब हा एक मानाचा मुद्दा असेल. मनसबदारीमध्ये तुम्हाला एखादा भूप्रदेश मिळत नसेल. मनसबदारीमध्ये तुम्हाला बादशाहच्या दरबारामध्ये एक मानाचं स्थान मिळत असेल. 5,000 मनसबदारी म्हणजे युद्धामध्ये तुम्ही 5,000 सैनिकांचं नेतृत्व करत असता, 5,000 सैनिक हे तुमच्या हुकमाखाली असतात. बादशाहच्या दरबारामध्ये 5,000 मनसबदाराला जे मानाचं स्थान असतं पुढच्या रांगेमध्ये, त्या रांगेमध्ये तुम्हाला उभं राहण्याची संधी मिळते आणि तुम्हाला बादशाहकडून त्या मनसबदारीच्या बदल्यामध्ये रोख रकमेमध्ये महिना किंवा वर्षाला जी काही ठरतं ती रक्कम पगार म्हणून मिळत असते. इथे जहागीरदारांना स्वतःचा खर्च स्वतःच्या उत्पन्नामधून भागवायचा असेल, मनसबदाराला त्याचा जो पगार असेल तो बादशाहकडून मिळत असेल. मनसबदार हे बादशाहशी एकनिष्ठ असत आणि त्यांना बादशाहच्या दरबारामध्ये जहागीरदारांपेक्षा जास्त मानाचं स्थान असे. कारण जहागीरदार जे असत त्यांची निष्ठा त्यांच्या जहागिरीशी असे, जमिनीशी असे, बादशाहशी नसे. दुसरा एखाद्या बादशाहने आहे त्यापेक्षा मोठी जहागीरदारी दिली तर हा जहागीरदार ही बादशाही सोडून दुसऱ्या बादशाहकडे जाऊ शकत असे आणि बादशाहना पण ही गोष्ट चांगली माहीत असल्यामुळे बादशाह काय करत असत? कोणत्याही एका व्यक्तीला मोठी जहागीर देत नसत. महाराष्ट्रामध्ये आदिलशाहीने मोऱ्यांना चावळीची जहागीरदारी दिली, घोरपड्यांना कोकणामध्ये कुडाळची जहागीरदारी दिली, भोसल्यांना पुण्याची जहागीरदारी दिली. झालं काय? भोसले, मोरे, घोरपडे सगळे एकमेकांशी भांडत बसले, स्वतःला वेगळे वेगळे समजवायला बसले. याच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ, मी कसा मोठा राजा याचा विचार करायला लागले आणि या सगळ्या भांगडीमध्ये महाराष्ट्र विभागला गेला आणि बादशाहला नेमकं हेच हवं असतं की हे लोक जहागीरदार बादशाहपेक्षा वरचढ होऊ नये, त्यांनी आपापसामध्ये भांडावं, आपापसातलं रक्त सांडावं, आपापसामध्ये त्यांची ऊर्जा खर्च व्हावी पण बादशाहसाठी लढायला यावं, जेणेकरून त्यांनी बादशाहच्या विरोधात मोठं बंड करू नये किंवा बादशाहला संकट म्हणून मोठं होऊ नये. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली ती शिवाजी महाराजांनी जहागीरदारी, जमीनदारी, वतनदारी या सगळ्या गोष्टी खालसा करून टाकल्या. सगळ्यांना रोख रक्कम मिळत असे, त्याच्यामुळे हा महाराष्ट्र एक होण्यास मदत झाली आणि बादशाहांनी जहागीरदारी ही विनाकारण किंवा जाणून बुजून रुजवली कारण त्यांना महाराष्ट्राची एकता नको.
त्यामुळे बादशाहच्या दरबारामध्ये जहागीरदाराला कधीही मानाचं स्थान नसे, मनसबदाराला जास्त मानाचं स्थान असे, कारण मनसबदार हा डायरेक्ट बादशाहचा नोकर असे, जहागीरदार हा नोकर नसे. त्याची निष्ठा बादशाहच्या प्रती किती काळ राहील याची काही शाश्वती नसे. त्यामुळे जहागीरदार आणि बादशाह यांचं नातं जे होतं ते एकमेकांच्या सोयीचं नातं होतं. आता आपण मनसबदार पाहिले, जहागीरदार पाहिले, जमीनदार पाहिले, अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये की इनामदार किंवा वतनदार. एखाद्या माणसाला एखादं गाव बादशाहने इनाम दिलं, याचा अर्थ काय होतो की ते गाव इनाम दिलं म्हणजे तिथली जमीन ही इनाम दिली, पण ती जमीन त्या माणसाच्या मालकीची राहिलेली नाही, ती जमीन बादशाच्याच मालकीची आहे, पण त्याच्यावरचं उत्पन्न त्याने घ्यावं आणि एक ठराविक शेतसारा बादशाला द्यावं. जमीन इनाम मिळाली, गाव इनाम मिळालं, भाग इनाम मिळालं, म्हणजे एखाद्या देवाच्या नावाने, एखाद्या मंदिराच्या नावाने बादशाह काय करत असेल की जमीन इनाम देत असेल. त्या जमिनीमध्ये जे काही धान्य पिकेल त्या धान्यातला ठराविक हिस्सा इनामदाराने स्वतःकडे ठेवून घ्यावा आणि ठराविक हिस्सा खंड म्हणून त्या देवळाला किंवा बादशाला द्यायचा असेल. इनामदार ते जमिनीचे मालक नसत, ते फक्त मानकरी असत, म्हणजे त्यांना ती जमीन कसायचा मान मिळालेला असेल किंवा बादशाहकडून त्यांना त्यांनी केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं बक्षीस म्हणून ती जमीन इनाम मिळालेली असते शिवकालीन कालखंडामध्ये. पुढच्या काळामध्ये कसेल त्याची जमीन हा जो कायदा आला त्याच्यामुळे भरपूर पुढं जी इनामावर जमीन कसत होती त्यांच्या मालकीची जमीन हळूहळू होत गेली, कारण बादशाही अंत पावली, बादशाही नष्ट झाल्या, जमिनीचे अधिकार बदलत राहिले, जो जमीन कसत होता ज्याला ती जमीन इनाम मिळाली ती जमीन त्याच्याकडे राहिली. पण मुळामध्ये इनामदार म्हणजे जमीनदार नव्हे, जहागीरदार नव्हे, मनसबदार नव्हे, ते त्या जमिनीचे मालक देखील नाही. ही सगळी माहिती आपल्या सगळ्यांना कशी वाटली ते तुम्ही मला अवश्य फोन करून किंवा माझ्या ईमेलवर संपर्क करून सांगा. इतिहासाशी रिलेटेड कोणती एखादी माहिती आपल्याला हवी असेल, तुमच्या मनामध्ये कोणती एखादी शंका असेल, तर ती शंका मला अवश्य माझ्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करून किंवा फोन करून मला विचारा. मी तुमच्या प्रश्नांची जशी मला जमतील तशी यूट्यूबच्या माध्यमातून उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.